ग्राहकांनी भरलेल्या वीज बिलाची रक्कम चोरट्यांनी पळवल्याचा बनाव करून ती रक्कम स्वतःच लंपास करणाऱ्यास सिडको पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ मुरलीधर शेटे हा तरुण वीज मंडळाच्या कार्यालयात काम करतो. त्याच्याकडे ग्राहकांनी भरलेले वीज बिलाचे पैसे कार्यालयातून बँकेत भरण्याचं काम आहे. काल 30 जानेवारी रोजी तो 4,59,000 रुपये घेऊन कॅनॉट प्लेसमधील HDFC बँकेत जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यात फोन आल्याचं वाटल्यानं आपण थांबलो असताना दुचाकीवर ठेवलेली पैशाची बॅग चोरट्यांनी पळवली असल्याची तक्रार त्यांनी सिडको पोलीस ठाण्यात केली. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक परजणे आणि त्यांच्या सहकार्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सूत्र हलवली. त्या परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. तथापि फिर्यादी सोमनाथ शेटे यांनी सांगितलेली घटना आणि CCTV फुटेज तसेच इतर घटनाक्रम जुळत नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांच्या संशयाची सुई सोमनाथकडे वळली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच हे पैसे घेतले असून चोरीचा बनाव केल्याची कबुली त्यांना दिली आहे. त्यांना हे पैसे घरात लपवून ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून 3,67,000 रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक परजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठुबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जरारे, संतोष मोदीराज, कोलमी, भिसे, गाढे, सुरे, इरफान खान, मानकापे, पुंगळे, खैरनार, उकिरडे यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जरारे करत आहेत. दिनांक 30/1/2017 रोजी फिर्यादीनामी सोमनाथ मुरलीधर शेटे यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की 13-20 वाजेच्या सुमारास मी कॅनॉटमधून जात असताना मला फोन आल्याने मी फोनवर बोलत असताना माझ्या बॅगमध्ये असलेले 4,59,000 रुपये, 2 मोटरसायकलवर अज्ञात लोकांनी येऊन माझ्या मोटरसायकलवरची बॅग हिसकावून घेऊन पळून गेली. त्याबाबत ताबडतोब तपासाची चक्र फिरवले असता CCTV चेक केले असता फिर्यादीस विचारपूस केली असता त्याच्यामध्ये पूर्ण विसंगती येत होती. मग फिर्यादीला सखोल चौकशी केली असता फिर्यादीने सांगितले की मी जे MSME ग्राहकाने दिलेले पैसे बँकेत न भरता माझ्या स्वतःसाठी वापरले, माझ्या घरी ती बॅग ठेवलेली आहे, त्याच्याकडून 3,67,000 रुपये रिकवर करण्यात आलेले आहे. माननीय CP साहेब, DCP साहेब, ACP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहोत.